चतुर्ण महाकाय सूर्यकोटी सम प्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं कुंडलिकाय दातु मुनींद्रे समागत तीर्थं आनंद कंदम परब्रह्म लिंगम भजे पांडुरंग पांडुरंग करु प्रथमान मन पांडुरंग करु प्रथमान मन करु प्रथमान मन पांडुरंग करु प्रथमान मन पांडुरंग करु प्रथमान मन पांडुरंग करु प्रथमान मन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका दयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारो नियाता ओम नमो ज्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चरा पावन झालो चराचरी मी काहीच कळा कुसरी नेनो बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याचे आस पुरवावी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती मस्त कये पाया परी Yeah.
पायावरी आवार करी संतांच्या प्रस्तुत सेवेसाठी निवडलेला अभंग आठवा या ठिकाणी गायला गेलेला अभंग देऊचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबा राय नवे नवे संप्रदायाच्या कलस्थानी असलेले ज्यांनी आपल्या संसारावर डोंगरा एवढं शून्य ठेवलं ते जगद्गुरु तुकोबा राय कलस्थानी संप्रदायाच्या देऊचे सुप्रसिद्ध साधू यांचा चार चरणाचा कोणती भक्ती केल्याने ते देवाला प्राप्त होते असा दिग्दर्शनाचा अभंग आहे. विठाला 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 विठाला. प्रस्तुत अभंगामध्ये भक्ती कोणती कोणती केली पाहिजे, भक्तीचं स्वरूप काय, भक्ती कशासाठी करायची, भक्ती कोणी केली पाहिजे याच यथार्थ वर्णन महाराज अभंगात करतात. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार अत्यंत गरजेचा आहे. या क्षेत्र घनसोली घनसोली या ठिकाणी करण देवी नाही का, करण देवीचं असं सुंदर असं मंदिर आहे. ते भाऊक वातावरण मगाशी आलो त्यावेळी पाहिलं, त्या भाऊक वातावरणामध्ये हरिपाठ झाला आणि कापरी देव नाही का हे ग्रामदैवत असावी मला वाटतं. विठाला विठाला हो ही ग्रामदैवत असतात. आता बघा आपल्या गावाकडे गुपित बाबा, मुरुड बाबा, हा असे अनेक यंदा सिद्ध साधू म्हणावं. प्रसिद्ध साधूला महत्व आहे का, सिद्ध साधूला महत्व आहे? सिद्ध साधूला महत्व पुराणामध्ये दिलंय. विठाला विठाला हो म्हणून हे हरिपाठ मंडळ पहिला असतील त्याच्यामध्ये अनेक माझे बंधू असतील, भगिनी असतील. आमचे विनेकरी बाबा मगाशी सांगितलं त्यांनी, आमचे दुसरे महाराज पाहुणा कामशेटचे सांगितलं का 10-11 वर्ष आम्ही या ठिकाणी हरिपाठ करतो. अरे बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल यावडी कुणालाही या घनसोलीमध्ये एवढीच माणसं आहे का? नाही ना, पण त्यांच्या भाग्यात हा ही कथा नाही. विठाला विठाला हा या हरिपाठ मंडळाच्या सहाय्यानं आणि आमचा जो परिसर आहे भीमाशंकर डबे वाहतूक वाशी नवी मुंबई या मंडळाच्या संयुक्त विद्यमानाने ग्रामस्थांच्या हितचिंतकाच्या सर्व गुणीचे टाळकरी मंडळी असतील. आमचे त्यामध्ये गायनाचारी भागाचं वैभव कानसकर महाराज आहे, टाळकरी गुणीजन मंडळी आमचे डंगरे महाराज आहेत, आमचे गोपाळे महाराज आहेत, सगळी मंडळी. दशरथ महाराजांनी मला फोन केला त्या दिवशी, तर गावाला कार्यक्रम होता महाराज त्या दिवशी माझा आणि आम्ही गावाला होतो, पण लोखंडे महाराजांच्या माध्यमातून मला या ठिकाणी येण्याचा योग मिळाला, तुमची सेवा करण्याची संधी मिळाली आणि तुमच्या सर्वांचं दर्शन झालं याच्यात मी माझं भाग्य समजतो. मला मृदुंग म्हणजे चांगले लाभले बर का. या अवघ्यांचा हा मेळ, हा अवघ्यांचा मेळ असल्याशिवाय कथा होत नाही. कथा त्रिवेणी संगम देव भक्तानी नाम तेथीचे उत्तम चरण जे वंदावे चळती दोषाचे डोंगर आणि शुद्ध होती नारी आणि. विठाला विठाला आज प्रभू रामचंद्राचा काय आहे जयंती आहे नाही का, जन्मदिवस आहे. सर्व लोकांनी सर्व भारतामध्ये अयोध्येमध्ये तर महाराज किती मोठा टीव्हीवर पाहिलं, इतका मोठा उत्सव साजरा झाला. हिंदू धर्माचं खूप मोठं दैवत आहे आपला प्रभू रामचंद्र. अरे प्रभू रामचंद्राचं आचरण लक्षात ठेवा, प्रभू रामचंद्राचा सारखा भाऊ असावा, प्रभू रामचंद्रासारखा पिता असावा, प्रभू रामचंद्रासारखा पती असावा, नव्हे नव्हे प्रभू रामचंद्रासारखा मित्र असावा. विठाला विठाला मग प्रभू रामचंद्राचा आज जन्मोत्सव आहे, जयंती आहे नाही का, म्हणून देवाची जयंती होते. लक्षात आलं का महाराज, देवाची जयंती होते. हनुमान
जयंती, दत्त नवनाथ जयंती, नरसिंह जयंती, अनेकांच्या देवांच्या जयंत्या होतात, महात्म्याची पुण्यतिथी होते, मग कोंडाजी बाबा डेरे पुण्यतिथी, सात बाबा वायकर नाही का, दिगलूरकर महाराज पुण्यतिथी, ज्या महात्म्यांनी ज्या तिथीला गेले वाजवणे बाबा आपले पुण्यतिथी, हे महात्मे ज्या तिथीला गेले ती तिथी पुण्य झाली म्हणून पुण्यतिथी, म्हणून देवाची जयंती होते, महात्म्याची पुण्यतिथी होते, आणि आपली दिस विठे होता विठाला विठाला, आपल्याला 13वा झाला का संपलं, 13व्या नंतर आपले ही तुपुढ दशक्रिया सुद्धा कुणी करणार नाही, लक्षात घ्या ही सांगायची वेळ आहे, अरे वृद्ध माणसाला कुणी विचारायला तयार नाही, अरे तुकोबाराय सांगतात वृद्ध माणसाला कुणी विचारायला तयार नाही, आणि त्या वृद्ध माणसाची सेवा केली ते ह्याची विष्णूची, पुंडलिकांनी काय केलं, आईबापांची सेवा केली म्हाताऱ्या, वैकुंठीचा देव आणिला भूता धन्य तो आगळा पुंडलिक, काय केलं दुसरं काय केलं, आणि मग या म्हाताऱ्या माणसांना आज वृद्धाश्रमात ठेवण्याची वेळ आली, ही शोकांतिका आहे महाराष्ट्राची विठाला, याच्यासाठी कीर्तन आहे, याच्यासाठी प्रवचन आहे, याच्यासाठी कथा आहे, याच्यासाठी जलभ उत्सव आहे, याच्यासाठी पुण्यतिथी आहे, अरे संतांचे विचार ऐका, संतांच्या विचाराची कास आपल्या बुद्धीत प्रगट करा, बुद्धीचे वैभव ज्ञानोबा राय सांगतात ना, बुद्धीचे वैभव आणणे नाही तुझे एका केशवराचे सकळ शेती, एकच आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुखदय येरती बाई के दुःखाची जनती नाही आधी आणते अवसान, तुमच्या जवळ किती धन दौलत असू द्या शेवटला काढून घेणार आहे, आणि स्मशानी जाताना एकट्याला जावं लागणार आहे, म्हणून काय करायचंय भक्ती करायची, भक्ती, मी काय सांगत होतो आपला विषय काय चालला होता की जन्माचा भगवंताचा जन्म उत्सव साजरा झाला नाही का, प्रभू रामचंद्राचा आज काय जन्म उत्सव आहे साजरा, झाले राम राज्य काय उने अम्माची धरणी धरे पिके गाय ओळल्या मैसी, राम वेळो वेळा मी गायी होवी दरिता कांडिता जेविता गे बाई, राम वेळो वेळा तो राम आहे ना, तो भगवंत आईशी जोडी करा राम कंठी धरा, जेने चुके फिरा गर्भवास ना शिवंता ती प्रिया पुत्र धन बिल जाता शिन त्याची फळ विठाला विठाला, देवाचे भजन याच देहामध्ये सर्व सृष्टी निर्माण केली ब्रह्मदेवान, पण त्याला भजणारा एकही माणूस तयार केला नव्हता, तोपर्यंत त्याला कर्मायला तयार नाही, आपल्याला पूर्व पीठिका सांगायची वेळ फार माझ्याकडे कमी आहे बरं का, मी टीव्ही सारखं कीर्तन करणार आहे विठाला विठाला, जय विठ्ठल, हा मी काय सांगत होतो, हा भक्ती करायला पाहिजे, भक्ती कशासाठी आहे, भक्ती स्वामी काज गुरु भक्ती, मग भक्ती कोणत्या कोणत्या देहात होते, मनुष्य देहात होते, डुकराच्या देहात होते का, पशुच्या देहात होते का, तुम्ही सांगा मला कधी गाढवांनी, गाढव 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 माहितीये ना, गाढव गाढवांनी कधी दिड्डी काढून पंढरपूरला गेली का सांगा मला, गाढवांची दिड्डी गेली आणि गेली तरी त्याच्यात लाथाडीच होती गाढवाची विठाला विठाला, म्हणून देवाचे भजन, म्हणून ज्ञानोबा राय सांगतात काय का बहुत सुखरूप, त्याला आवड पाहिजे त्या माणसाला, या परमार्थाची आवड पाहिजे, भक्तीची आवड पाहिजे, तरी तया पाशी पांडवा मी हरपलो की उसावा जेत नाम घोष भरवा करती माझा, तरी झडझडोनी वैलानी, ज्ञानोबाराय म्हणतात काय म्हणतात, भक्तीचा मार्ग सांगत असताना ज्ञानोबाराय सांगतात ज्ञानेश्वरी मध्ये, तरी झडझडोनी वैलानी
या भक्तीची वाटेला जिया पावशी अव्यंग निजधाम माझे, माझ्या निजधामाला प्राप्त व्हायचं असेल तर काय कर, भक्ती पहिली कर, काय कर, भक्ती कर, बाकीची काम बाजूला राहू दे बाबा। उदास झालं पाहिजे अंतकरणाव, माणसं उदास होतात, माणसं निघून जातात, निघून जातात, पोट न भरल्या म्हणून परत येतात, विठाला 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 विठाला। आता मला एक कौतुक करावं असं वाटत बर का, भीमाशंकर डबे नाही का मंडळ, डब्यावाल्यांचं वाहतूक मंडळ साऱ्या मुंबईमध्ये काम करतो, खऱ्या अर्थानं ज्यांना भुकेल्यांना अन्न देत, भले त्याचे योगदान मिळत असेल पण साता समुद्र आपण इकडं ज्या डब्यावाल्यांनी या उपक्रमाचं नाव घालव त्यांना मी धन्यवाद देतो। विठाला विठाला आपल्या माणसांना आपण मोठं केलं पाहिजे, आपल्या माणसाचं कौतुक आपण केलं पाहिजे। अहो या डब्यावाल्यांची हो साठा समुद्र पलीकडं इंग्लंडची राजी नाही का, इंग्लंडच्या राजाशी त्यांची चर्चा झाली, चर्चा झाली ना महाराज, हो मला माहिती आहे मी माझगावला राहतो, हा ती चर्चा होऊन त्यांना ते इतकं टेक्नॉलॉजी आहे की त्यांना सुद्धा डोक्यात बसणे कसं काय करतात, तर त्याच्यासाठी त्यांना संतांचे विचार ऐकवले पाहिजे। हे तुम्ही करता जे काम, भुकेल्याची भूक जाणता, तानेल्याची तान जाणता, त्यांना वेळेवर नेऊन देता, आई बापा प्रमाणे त्यांची सेवा करता, हे जी विष्णूची सेवा आहे। खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम अर्पावे, जगाला प्रेम अर्पावे। धन्यवाद देतो डबेवाल्यांना मी। आपण केलेलं कळत
रक्त कळत चुकून झालेलं पाप निघून जात ताळी वाजवल्यानंतर. बर का काय घेतो काय होतो निघून जात. महाराज तू म्हणता निघून जात. कुठं निघून जात? कुठं जात? पंढरपूरला जात, सोलापूरला जात, महाराजांच्या इकडं का मावळ तालुक्यात जात का आमच्या इकडं भीमाशंकर जात. ते पाप कुठे जात नाही. फक्त जो टाळी वाजून त्याच्याकडे निघत आणि जो डाय वाजीत त्याच्या बोकाटी जाऊन बसत. वाज वाटाळ्या विठाला 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 म्हणून टाळी वाजवायची. म्हणून टाळी वाजवाय टाळी सुलभ आहे. टाळीला पैसे द्यावे लागत नाही. म्हणून हा देह निर्माण केला आणि ह्या देहाला चार जणांना बर का जो देह मिळाला ना हा देह मिळालाय का आपण आणलाय मिळाला मिळाला बरोबर आणला असता तर व्यंग आणलं आंधळा आणलं नसतं पाकळा काही काही माणसं जन्माचा आंधळी असतात मग त्या आणला असत आपण आणला असतं का चांगली वस्तू घेतो आपण दुकानात गेल्यावर वाईट वस्तू घेतो का त्याला प्रमाण देवे देह झेला भजना कोमटा तोया फाटा मातेच्या उदर कुहरी पचोनी विष्ठेच्या दातरी उकडोनी नवमासवरी जन्मो जन्मोने मारती. मातेच्या उदरामध्ये काय आहे? एअर कंडिशन आहे का? अरे नाकीत तोंडी क्रोमी किडे हो काय आतमध्ये काय आहे मातेच्या उदरात? आणि मग त्यावेळी हा जीव आहे ना हा देवाला काय करतो प्रार्थना करतो काय करतो प्रार्थना आठवीने पाय हा माझा नवस रात्रंदिवस वाजवाज हे देवा मी तुला नवस करतो मला या दुःखाच्या वेगळं कर. आणि मग तुझी मी सेवा करीन असं आपण वचन दिलंय बर का. पण बाहेर आल्यानंतर काय करतो केव्हा 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 देव म्हणतो तेव्हा तेव्हा मग म्हणतो केव्हा केव्हा अरे तू आत होता तेव्हा तेव्हा तुला आठवण नाही आठवण नाही तुला विठाला विठाला विठाला. संकट अनेकांना येतात हो संकट कुणाला नाही. द्वारकेतारांना कशासाठी होता? संकट येत होती म्हणून. संकट प्रत्येक संकटावर निश्चयाचा महामेरू बहुत जनाशी आधारू चिंतकाचा चिंता करू श्रीमंत योगी छत्रपतींचं वाक्य आहे. चार श्रीमंत होऊन गेले मी सांगत होता हा जगामध्ये चार श्रीमंत होऊन गेले हा एक श्रीमंत जगद्गुरु तुकोबार आहे दोन श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे तीन श्रीमंत बाजीराव पेशवे यांना पदवी आहेत बरं श्रीमंत आहेत हे डाटाबेसला हे सोडून द्यावी विषय आताचे कोण किती श्रीमंत आहे याचे नाही हे श्रीमंत आहे गाठ्यामध्ये श्रीमंत पदवी आहे श्रीमंत जगद्गुरु तुकोबार आहे श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे श्रीमंत माधवराव पेशवे बाजीराव पेशवे
आणि चौथा श्रीमंत पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपती विठाला विठाला जगद्गुरु तुकोबार आपल्या स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हे आज पूजा केली तुम्ही इथं मंडळाला स्थैर्य सुख शांती समाधान आणि देवाचं वास्तव्य देवाची पूजा हे सगळं लाभणं म्हणजे हेची विष्णूचे महापूजा कशासाठी आपण करतो महापूजा काय स्वामीची काम करणं स्वामी म्हणजे काय मालक स्वामी कोण मालक जो मालक आपला आहे त्या मालकाचं प्रामाणिकपणे काम करणं याची विष्णूची महापूजा मग नोकरी असो धंदा असो किंवा त्या शेतचं काही दुकान असो त्याच्यात प्रामाणिकपणे त्या मालकाचं काम करणं मारुतरायाने प्रभू रामचंद्राचं काम केलं प्रामाणिकपणे तर ती काय घडली याची विष्णूची महापूजा स्वामी काज स्वामीचं काम ऐका स्वामीचं काम गुरुची भक्ती वडिलांचं वचन आणि पतीची सेवा एवढं जरी केलं तरी हेची विष्णूची देवाची पूजा करायची काही गरज तुकोबाराय सांगतात हे का तर जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर भक्त प्रल्हाद अंगद उद्धव नामदेवराय आणि नंतर तुकोबाराय जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा येतोनिया जगद्गुरु तुकोबारायांनी हे सगळं अनुभवलं होत हा सगळा ज्यांनी जेव्हा अनुभव घेतला तेव्हा त्यांनी सांगितलं तुम्हाला देवाच्या मंदिरात जायची गरज नाही आपलं काम सोडायची गरज नाही आपला धंदा सोडायची गरज नाही कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे हा काही सोडायची गरज नाही हा अनुभव जगद्गुरु तुकोबारायला चारी युगाचा होता म्हणून जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला आम्हाला सांगतात विठाला विठाला आता स्वामींचं काम छत्रपती राजांचं उदाहरण देतो मोठ्या माणसाचं आणि ज्यांनी स्वराज्य निर्माण केलं आणि ज्याला 35 मन सोन्याचं आसन सिंहासन बसायला होत एक दोन तोळ्याची आणखी नाही विठाला विठाला 35 मन तोळ होत 35 मन सोनं त्याच्यावर विराजमान असलेला छत्रपती शिवाजी राजा स्वामी आणि तानाजी मालुसरे स्वामींचं काम तानाजी मालुसरे लग्नाची घरी गडबड आहे आणि तानाजी मालुसरे आपल्या स्वामीच्या कामात आहे छत्रपती राजांच्या पदरी एक शिलेदार म्हणून काम करतात तानाजी राजे मी का सांगतो लक्षात घ्या स्वामी काज गुरु भक्ती स्वामीचं काम पहिलं आणि घरी गडबड आहे एकूणच्या एक मुलाचं लग्न काढलेलं आहे कोणी तानाजी राजांनी मालुसरे रायबाचं लग्न रायबाचं आणि एक दिवस छत्रपती राजांना हा पर्वतीच्या उंच अशा शिखरावर जाऊन जिजाऊ माता सांगते राजे तो कोंडाला दिसतो ना कोंडाला पर्वतीहून कोंडाला दिसतो तो कोंडाला दिसतो ना राजे तो स्वराज्यात आला पाहिजे स्वराज्यात
आला पाहिजे. राजांच्या डोक्यात भिन्न भेटलं, भिन्न झालं, राजांचं डोकं भडकलं. राजा म्हणाले कोण नाणत घेईल. इकडं साहेबाच्या लग्नाची धडाडी चालू आहे. मी का सांगतो ऐका, मालकाचं काम किती प्रामाणिक, किती निष्ठेनं, किती विश्वासानं करायचं ते लक्षात घ्या. विठाला विठाला. आणि मग तानाजी राजांची हा महाराजांनी मोहीम ठरवली. आमच्या दिवशी त्या गडावर स्वारी करायची. इकडे तानाजी राजांच्या घरी गडबड आहे. रायबाचं लग्न ठरवलंय. रायबाच्या लग्नाच्या पत्रिका छापलात. रायबाच्या लग्नाची सगळी निमंत्रण आजूबाजूच्या गावाला गेली आहे, नातेवाईकांना गेली आहे. आणि आता राजांना निमंत्रण देण्यासाठी तानाजी मालुसरे गडावर आले, पुण्यात आले आणि राजांना निमंत्रण दिले. राजे, माझ्या एकुलत्या एका रायबाचं लग्न आहे, आपण लग्नाला याल ना राज? स्वामी मालक सेठ देवा मालक यांना लग्नाला राज, लग्नाला यांना हो. विनवण्या करू लागले. छत्रपती राजांचा चेहरा गंभीर झाला. काय करावं, धर्म संकट आलं. इकडं पाहावं आई जिजाऊ मातेचं स्वप्न आहे, इकडं पाहू माझ्या शिलेदाराचा एका हा मुलाचं लग्न आहे. काय करावं, धर्म संकटात आहे, धर्म संकटावर काय करावं. अशा वेळी काय करावं, काही सुचेना. राजांनी सांगितलं, रायबा आपला हा तानाजी, मी तुझ्या मुलाच्या लग्नात अवश्य येईल, पण थोडं काम आहे. काय राज, काय काम आहे? बाळासाहेबांनी कोंढाणा घ्यायला सांगितलं. बाळासाहेबांची इच्छा आहे कोंढाणा स्वराज्यामध्ये आला पाहिजे. बाळासाहेबांची इच्छा आहे. तानाजी, रायबाचं लग्न तू उरकून घे. तुमच्या त्या लग्नाच्या पूजेला हे राजा तुमच्या जवळ येतील. विठाला विठाला. तानाजीने सांगितलं, नाही 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 राजे. मग काय सांगितलं, आधी लागेल कोंडाण्याच, नंतर करू. रायबाच टाळ्या वाजवा जरा. शिवाजीच्या नाव याला म्हणतात स्वामी का. स्वामीच काम, मालकाची सेवा, मालकाची चाकरी याला म्हणतात प्रामाणिकपणा. विठाला हो स्वामी काज गुरुभक्ती. आता गुरुभक्ती आहे का? एकलव्य गुरुची भक्ती आहे का बरं का? एकलव्य द्रोणाचार्यांकडे गेला तरुण विद्या शिकायला. हिरण्यधनू या भिल्लाचा मुलगा, त्याचा बाप भिल्ल होता. एकलव्य भिल्लाचा मुलगा धनुर्विद्या शिकण्यासाठी द्रोणाचार्यांकडे गेला. द्रोणाचार्यांनी सांगितलं, मला भीष्माचार्यांची आज्ञा आहे, कौरवांशिवाय पांडवांशिवाय धनुर्विद्या कुणाला शिकवायची? विठाला विठाला. हो म्हणून काय होतं, विद्या सगळी माणूस कोणाला देत? म्हणून मोठमोठे गायक काय करतात, आपल्या चाली कोणा कोणाला देत नाहीत? विठाला विठाला. हो आमचे कानस्कर महाराज देतात बरं का? कानस्कर महाराज गावाला आता मगाशी विषय सुंदर चाली. पण सहसा आपली संपूर्ण विद्या कोणाला देऊ शकत? आणि मग तो एकलव्य शिक्षणासाठी गेला. द्रोणाचार्याने सांगितलं, मी तुम्हाला शिकवणार नाही. पण द्रोणाचार्याची निश्चिम भक्ती, निश्चिम प्रेम, विश्वास आणि भक्ती त्यांनी सांगितलं. ठीक आहे, त्यांना राग आला नाही. त्यांनी सांगितलं, गुरुदेव तुम्हालाच मी गुरु आजपासून मानलं. निघून गेला. तिकडे द्रोणाचार्यांचा पुतळा बनवला मातीचा आणि त्या धनुर्विद्या स्वतःच शिकायला लागला. त्या मातीच्या पुतळ्याला विचारायचा, हा महाराज गुरुदेव असा मान मारू का, तसा मारू का? असं करता करता धनुर्विद्येमध्ये एकलव्य पारंगत झाला. निश्चय केल्यानंतर
सगळं काही बरोबर होत, फक्त आवड पाहिजे तर सवड, नाही तर टीव्ही बघायला लागली. विठाला विठाला कीर्तनाला आलेलं काय करतात, तुला पाहते रे, माझी काय तुला पाहते रे, तुला काय आहे का विठाला विठाला विठाला. हो गुरुची भक्ती बर का, मग तो विथे पारंग झाला आणि धनुर्विद्या शिकवणारे द्रोणाचार्य कौरव पांडवला घेऊन रणात आले, वनात आले आणि त्या वनामध्ये ते हा विद्या शिकवत होते. तर त्या बाजूने कुत्रा फुकत येत होता, तर त्या विद्येमध्ये थोडस व्यत्यय यायचा, म्हणून त्या एकलव्याने त्याला आशय बाण मारले त्याच्या तोंडावर, तर त्या तोंडाचं जाळं तयार केलं तोंडावर, त्याला भुंकता सुद्धा आवाज काढता आला नाही कुत्र्याला. आणि तो कुत्रा कौरव पांडवांच्याकडे गेला, पाहिलं द्रोणाचार्यांनी, अरे ही विद्या कोणालाही जमणारी नाही, हे कोण शिकलं? आणि अर्जुनाने सांगितलं, अर्जुन पाहिलं ज्यावेळी अर्जुनाने कुत्र्याच्या तोंडाकडे, म्हणला गुरुदेव तुम्ही बोलले होते ना, तुमची प्रतिज्ञा होती ना, अर्जुनाशिवाय इतका धनुर्धारी कोणी मोठा नाही, मग हे मला सुद्धा येत नाही, हे केलं कोणी? काय झालं प्रश्नपणा, हे कोणी केलं? म्हणून द्रोणाचार्य वगैरे सगळे फिरत 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 पुढे आले, तर एकलव्य उभे होते. एकलव्याने गुरुदेवांना हात जोडले, गुरुदेव हे म्हणले, हे कुणी केलं? म्हणले मीच केलं. म्हणजे कसे शिकल्या, कोण विद्या शिकला? म्हणजे तुम्हीच विद्या मला शिकव. इतका विश्वास पाहिजे बर का, इतका विश्वास पाहिजे. एका राजाने सर्व विश्वास सांगतो. आता दृष्टांतामध्ये दृष्टांत आठवलं म्हणून महाराज सांगतो की विश्वास, एका राजाने तळ खोदलं होतं, तळ त्याला पाणीच लागलं नाही, असं मोठं तळ खोदलं, आता त्याला पाणी लागलं नाही, पाणी लागलं नमुळे तो राजा खिन्न झाला, माझ्या प्रजेला पाणी नाही काय करावं, माझी प्रजा पाण्या वाचून उपाशी मारायला एवढा खर्च करून सुद्धा पाणी लागलेलं नाही, म्हणून तो राजा गेला आणि त्या एका झाडाखाली झोपला, प्रधान त्याच्या जोडीला होता. झोपल्यानंतर ते कपोत आणि कपोत पक्षी घर माझी त्या झाडावर बोलत होते आणि ती भाषा त्या प्रधानाला कळत होती. ते कपोत पक्षी म्हणत होता, अरे त्या मादीला, अरे हे बघ त्या राजाने एवढं मोठं तळ खोदलंय पण त्याला पाणीच नाही. ती म्हणली बघ पाणी कसं लागेल, म्हणजे ते राजा खिन्न झालाय, राजा विद्विग्न झालाय, त्याच्या प्रजेला पाणी नाही, म्हणजे पाणी लागन, तिथं मादी म्हणली पाणी लागन, पण ह्या राजाचं शिर कापून रक्त त्याच्यात थोडस टाकलं तर ते तळ पाणी. लक्षात घ्या, ते पाण्याने भरेल, हे कोणी ऐकलं? प्रधानाने ऐकलं, प्रधानाला ही भाषा कळत होती. प्रधान म्हणला आता आपल्या राजाला मारायचंय आणि नाही जिवंत झाला, मला काय तुझी कायच आखी प्रजा खेचून मारतील तगडानी. मग प्रधानाने काय केलं, त्याला भाषा कळत होती, राजा झोपलेला होता, प्रधानाने स्वतःच बोट कापलं, बोटाचा तुकडा केला आणि त्या कपोत पक्षाने काय सांगितलं होतं, जरी कापलं रक्त टाकलं आणि त्या बाजूच्या एक दोन तीन चौथ्या नंबरच्या झाडाची साल काढून आणली आणि त्या राजाच्या गळ्याला लावली तर राजा पुनर्वत जिवंत होईल, हे ऐकलं होतं. मग प्रधानाने काय केलं, स्वतःच बोट कापलं, बोट बाजूला ठेवलं, तिकडे गेला, झाडाची साल काढून आणली, बोट तिथं जुळवलं आणि त्याला साल लावली, बोट पूर्ववत झालं. म्हणला आता राजाला मारायला काही हरकत, काही हो द्या, जनतेच भलं होतंय ना, मग आपण राजाला मारूया आणि मारून परत जिवंत करू, काय त्याच्यात एवढं बोलत नाही का. म्हणून काय केलं, राजा झोपला होता तळ्याच्या कडेला, त्याच्या उरावर गुडघा दिला, उरावर बसतो राजा जागा झाला. काय आता तुम्ही आम्ही असतो तर त्याला फार मारून दगडी तलवारीनं, पण राजाने काही केलं, राजा म्हणला जो माझ्या गुडघा देऊन माझ्या उरावर बसलाय त्याच्यावर माझा दृढ विश्वास आहे, तो जे करील
ते माझ्या हिताचंच करेल. आपला सगळा हा विश्वास यशस्वी अवतार ज्ञान वैराग्य आणि ऐश्वर्य हे साई गुणवर्य वसती देते. देवाकडे सगळे गुण आणि आपल्याकडे सगळे अवगुण. विठाला विठाला आपल्याकडे एखादाच गुण नाही तर सगळं अवगुणच. आता दुसरा दृष्टांत सांगतो तो अजून अपुराच आहे. समजा एखाद्या सासूकडून नाही का सुनेवर दूध राहिलं दूध आणि ती बाहेर गेली आणि त्या सुनेला सांगितलं ताई ताई हे दूध जरा बघा मी बाहेरून येते. बाहेरून आल्यानंतर त्या सुनेनं त्या दुधाकडे लक्ष ठेवलं नाही ते दूध घे सगळं उतू गेलं. सगळं विश्वास सांगतो बरं का सगळं उतू गेलं. बाहेरून सासू आधी पाहिलं. आता सासू म्हणले असं पाहिलं जगदंबेचा अवतार ना लागली भराभर शिव्या द्यायला काय करायला काय करायला. तिने सांगितलं सासूबाई माझी चूक झाली चूक झाली मला लक्षात राहिलं नाही मी पाहिलं नाही. तुझं कामच असं तुझं तू लक्षात नाही तू नुसतं बाहेरच तुझं असं तुला नुसतं खायलाच पाहिजे तुला गपचूपच साखर घ्यावं लाडूच गपचूप खाती. म्हणजे सासूबाई तुमच्यापेक्षा मी कधीच चुरून खाते मी पाण्याला गेले तर तुम्ही पापड गपचूप खात होत्या. काय पापड पापड खात होते विषय सोडून सांगितलं. आता सासू लक्षात घ्या विश्वास ठेवा ना नाही नसत पाहिलं तिनं सोडून द्यायचा विषय. काय आता किती बोलल्याने ऐका किती बोलल्याने दूध परत येईल किती सुनेला शिव्या दिल्याने दूध परत येईल. बरं दुसऱ्या भाषेत सांग का किती बुकल्याने दूध परत येईल. बुकून बुकून मिली तरी दूध परत येणार. विठाला विठाला म्हणून म्हणून विश्वास ठेवा. तसा त्या राजाने विश्वास ठेवला. जो माझा प्रधान माझ्या उरावर जरी बसला आणि जरी तलवार हातात असली तरी तो मला मारला तरी चालेल पण तो माझ्या हितासाठीच मला मानली. एवढा विश्वास आणि मग विश्वास ठेवला. राजाच्या तलवारीने मान कापली त्याचा रक्ताचा सडा त्याच्यात शिंपला. कशामध्ये त्या तलावामध्ये तलाव पाण्याने तुडुंब भरला. त्या प्रधानाने परत त्या झाडाची साल आणली त्याच्या मानेला लावली. राजा पूर्ववत झाला. विठाला विठाला याला म्हणतात गुरुभक्ती याला म्हणतात स्वामीचं काम याला म्हणतात गुरुभक्ती. आणि मग एकलव्यांनी तसंच केलं ना. एकलव्यांनी काय केलं गुरुदेव तुम्ही मला विद्या शिकवली या कुत्र्याचं तोंड बंद करण्याची. म्हणजे मी शिकवली हो तुम्ही शिकवली मग गुरुदक्षिणा मला दिली नाही बरं का. म्हणजे बोला काय गुरुदक्षिणा आपल्याला पाहिजे. म्हणजे उजव्या हाताचा अंगठा कापून दे. आता अंगठा कापल्यावर त्याला धरता येईल का धनुष्यबाण त्याला जेवता येईल का त्याला खाता येईल का त्याला काही काम करता येईल का. पण या कशाचाच विचार केला नाही याला म्हणतात भक्ती. सारखं तलवार काढली अंगठा कापून दिला ही गुरुदक्षिणा स्वामीची याला म्हणतात भक्ती. विठाला विठाला ऐका एका जरी आपल्या चरणावर कीर्तन सुटलं तरी चालेल. आपण काय तसं ठरून आलो नाही का कीर्तन हा चारी चरण ठरायचे ठरून आलो नाही. विठाला विठाला गुरुभक्ती स्वामी काय गुरुभक्ती पितृवचन. आता पितृवचन ऐका ज्यांचा जन्म उत्सव झाला त्या प्रभू रामचंद्र राजा होणार होता लक्षात घ्या. काय तुम्हीच ऐका तुम्हीच कीर्तन करा. विठाला विठाला जगामध्ये सुखी आहे का कोणी. संसार दुःख मूळ चौकडे विश्रांती नाही कोठे रात्र दिवस काम क्रोध शनी पाठी लागले ओढाळ गौणामी शरण राहू दृष्टी देईल ना निर्मळ.
धर्म जागो नाही का? आणि मग असं काम करीत असताना सर्वात जगात सुखी कोण आहे का? मला ज्याच्याकडे किती संपत्ती आहे तो सुखी नाही, ज्याच्याकडे आई तो दारिद्र्याने सुखी नाही, ज्याला दहा मुलं आहेत त्याला खायला काही नाही तो सुखी नाही, ज्याला एकही नाही 25 एकर जमीन आहे टिकूची टिकपाय नि ठोबा रखपाय काय उपयोग आहे तोही सुखी नाही. मी एका नगरच्या भागात गेलो होतो कीर्तनाला तेव्हा तिथे विचारलं जगी सर्व सुखी असा कोण आहे, कोण आहे सांगा बरं, त्यांनी बोट वर करा का या जगात मी सुखी आहे. कुणी तनानी दुःखी, कुणी मनानी दुःखी, कुणी शारीरिक व्यधीन दुःखी, पण कुणी सुखी. पण त्याच्यातली एका 4-5 वर्षाच्या पोरग म्हणलं मी सांगा तो कोण सुखी आहे. मी म्हणलं हुशार आहे बाबा, काय तरी सापडलं असेल याला गाठ्यात भीतीत कशामध्ये, म्हणलं सांग बाळा कोण सुखी आहे. तो म्हणला निर्वचन सारा सुखी. अरे बोल बोलत असताना नाही का ज्ञानोबा राय सांगतात काय बोलाव, तया पुण्याची पावती सरे सवेची इंद्र पदाची उठी उतरे येऊ लागती बाघारे मृत्यू लोका. इंद्र जरी झाला आणि मोठ्या मोठ्याने बोलू लागला मोठेपणानं अजिबात नाही. ज्ञानोबाला म्हणतात बोलावं कस, जैसे सातानी मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्होळ अमृताचे अमृतासारखे बोल वापरावे. एकमेकाला प्रेम द्यावं, एकमेकाची विचारपूस करावी, एकमेकाच्या अंत करणारा दुःख न होईल असं बोलावं. नाही तर आत्ता माणसं बोलतात कसं माहिती, एक अनुभव सांगतो. हा मी कीर्तनाच्या माध्यमातून सारा महाराष्ट्र फिरत असतो. एकदा एसटीमध्ये बसलो होतो आणि कीर्तनाला चाललो होतो. एसटीत माझ्या शेजारी थोडीशी जागा होती, माझ्या बाजूचा माणूस उठला, एक मावशी उभी होती, मावशी लक्षात घ्या मावशी उभी होती. तर माणूस उठल्यानंतर मी मावशीला म्हणलं मावशी बसा, जागा झाली. काय वाईट आहे, वाईट बोललो मी, पण माणसं बोलतात कशी ऐका. म्हणलं मावशी जागा झाली बसा इथं. म्हणले मुर्दिया तुला आता दिसते काय मी उभी आहे. जैसे सातानी मवाळ मुर्दिया तुला मी आता दिसते उभी आहे. म्हणलं मावशी काव असं बोलता, आता माणूस उठला जागा नव्हती, मग असं का बोलता. तर शेजारचा माणूस म्हणला ते महाराज आहेत त्यांनी तुला जागा दिली म्हातारीला, तुम्ही असं का बोलता. मग त्या महाराजांचं काय चुकलं, ते म्हणे जागा देईल तर काय झालं ऐका परत. म्हणले त्यांनी तुम्हाला जागा दिली, दुसरा माणूस बसत होता पोरगा, तर म्हणले मावशी म्हातारी आहे मावशीला बसू द्या. म्हणले दीन तर काय झाली, त्याच्या बापाची इष्टी आहे का. मवाळ माधारी मा बापाचा उद्धार केला. म्हणले का त्याच्या बापाची असती काय जागा नाही दिली तर महाराज बाजूला पाठीमागे बसली रे माझ्या मागच्या सीटावर. म्हणले मावशी ते महाराज आमच्या ओळखीचे आहेत, आमच्या भागातले, ते कीर्तन करतात, ते प्रवचन करतात, ते लोकांना ज्ञान उपदेश करतात, अमृताचे धडे देतात, परिवर्तन होत, त्यांना सुखाचा मार्ग दाखवतात. आणि तू त्यांना अशी बोलते त्यांचं काय चुकलं. म्हणले ते म्हणले ते कीर्तनकार आहेत आमच्या गावचे मोठे आमच्या भागातले. म्हणले कीर्तनकार असला तर काय त्याला चुरीत घालायचा का, पाकिट घेताय का. लक्षात आलं का बोल कसे बोलावे. मी सांगितलं उतरल्यानंतर म्हणलं मावशी तुमचे पायिक दाखवा जरा मला,
तुमचं दर्शन घेऊ द्या आणि पुढच्या जन्मी तुमच्याच पोटाला मला येऊ द्या. पितृवचनाचा मी पितृवचन सांगत होतो मला पितृवचन. ज्या भगवंताचा जन्म झालेला आहे त्या रामाच हा राजावर बसणार होता. बरं का? राजावर तो बसणार होता. पण मंथरेनं त्या कैकेयीचं मन बिघडवलं आणि राजा दशरथाला दिलेल्या वराची मागणी केली आणि सांगितलं रामाला वनवासात पाठवा आणि भरताला गादीवर बसवा. पितृवचन मी सांगतो बर का. वडिलांचं वचन इथं राम राजाची हा तयारी चाललेली आहे राजा होण्यासाठी. गड्यांनो राजा किर झाला कृष्ण सिंहासनी बैसला तसा राम सुद्धा राजा होणार होता आणि त्या सिंहासनाधीश अरुण होणार होता. अरुण होणार होता तो राजा झालाच नाही. पण त्या पितृ वचन पाळलं. दशरथ राजांनी सांगितलं रामा तुला वनवासात जाय लागल. राजांनी तयारी केली वनवासात निघाला. विठाला विठाला आताची मुलं बापाचं ऐकतात का? मोबाईल फोन घेऊन एका कोपऱ्यात बसतात. किती त्यांच्या नावाने बॉम्बला अजिबात लक्ष देत. सून एका बाजूला, मुलगा एका बाजूला, मुलगी एका बाजूला. घरचा संवाद सगळा मोबाईलने बिघडून टाकला. म्हणून मोबाईल साधन चांगलं आहे तितकं घातक सुद्धा. आणि खरं सांगतो महाराज, महाराजांना खरं खोटं बोलण्याचं प्रमुख साधन ते झालं. ऐका परत सांगतो बोल कसे बोलावे. मी एकदा मला फोन आला बरं का, तुम्ही तसा मला फोन आला. हा आता मला फोन आले आपण काय म्हणणार, रामकृष्ण हरी किंवा जय हरी. मी कोण बोललो, जय हरी बोला. तिकडून आवाज आला चेमा आयला काय का बाहेर आला लागला काय तू. विठाला हो म्हणजे त्याला दुसऱ्याला लावायचा होता पण मलाच लागला. तिकडून शिव्या देऊन म्हणतो चेमा आयला बाहेर आला लागला काय तू एखाद्या काय बोलाय तो. तस हा स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती. हा सेवापती पतीची सेवा करणं हीच महाविष्णूची पूजा आहे. विठाला हो म्हणून मारलं सत्य बोले मुखे तो कवे आणि दुखवे अनेकांच्या दुःखे हे ज विष्णूची महापूजा अनुभव नाही जाोबार कुमार. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. सत्य बोले मुखे दुखवे अनेकांच्या दुःखे हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. महाराज शेवटच्या कडव्यात सांगतात निच्छयाचे बाण
निश्चयाचे बळ तुका म्हणे त्यांची फळ. निश्चय केल्यानंतर हा वाळूचे कदे रगडिता तेलही गळे. कधी तेल असतं का? पण प्रयत्नाची शिस्त आहे, शिकस्त आहे. महाराज म्हणतात अभ्यास केल्यानंतर काही साध्य होणार नाही. टेक्नॉलॉजी, आता एक उदाहरण तुम्हाला सांगतो, निश्चयाचे बळ. हा टेक्नॉलॉजीने आता इकडून नुसती ऊसाची भारे असतात ना, ऊसाचे, ते ऊसाचे भारे मशीन मध्ये टाकले तर पुढं साखर तयार होते. पुढं साखरेला पोत लावा लागत, इतका विज्ञान पुढं गेलंय. इकडून ऊस टाकायचा पुढं साखर तयार, इकडून गहू टाकायचा पुढं गव्हाचे दाणे तयार होतात. इतकी टेक्नॉलॉजी पुढे. पण याच्याही पेक्षा आमचे ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे. 700 वर्षापूर्वी हा आळंदी पंढरीची वारी आहे. त्या वारीला कोणाला बोलवावं लागतं का? एखाद्याच्या लग्नाला 1000 पत्रिका छापल्या तर 500 माणसं येतात. पण माझ्या ज्ञानोबा रायाच्या वारीला कुणाला आमंत्रण असतं का? लाखोनी लोक येतात. का येतात? ज्यावेळी इकडून ऊस टाकला तिकडे पुढं साखर तयार होते. याच्याही पेक्षा ज्ञानोबा राय अधिक सांगतात. एकदा किती दुष्ट माणूस म्हणजे देवाला न मानणारा तो एकदा पंढरपूरला गेला आणि या पुढच्या द्वारावाटा आत गेला, देवाचं दर्शन घेतलं तर त्या पुढच्या द्वारावाट सज्जन म्हणून बाहेर पडतो. हे ज्ञानोबा तुकोबाची ताकद आहे. निश्चयाचे फळ तुका म्हणे त्याची फळ, हेच विष्णूची महापूजा अनुभव नाही. ज्ञानेश्वर महा